अमित कोळकर अकॅडमी. नाव एक्सरसाइज नंबर 1.3. ठीक आहे, 1.3 साठी काय काय करायचं आहे आणि अगोदर आपलं 1.1 आणि 1.2 झालेलं आहे. ठीक आहे, ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितलं नसेल, वर आय आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा, पहिलं तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, तरच तुम्हाला समजेल, अदरवाईज समजणार नाही. ठीक आहे, अगोदरच्या बीपीटी थेरमवर पण बेस आहे हा. बीपीटी थेरम काय आहे ते तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, फर्स्ट सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, पहिले ते व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे समजेल, अदरवाईज लिंक लागणार नाही. ठीक आहे, जे कोणी ह्या चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. बघा आता काय काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे, एक्सरसाइज 1.3 साठी तीन गोष्ट माहिती पाहिजे. कोणती कोणती? ए टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट आणि एस 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 टेस्ट, दॅट इज साईड 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 टेस्ट. आता आपण 1 by 1 बघूया काय काय आहे. ठीक आहे, हे जर तुम्हाला टेस्ट समजले तरच तुम्हाला सॉल्व करता येईल, अदरवाईज येणार नाही. ठीक आहे, बघा आता अँगल अँगल टेस्ट. दोन ट्रायंगल आहेत सपोज, ठीक आहे, आपण काय शिकतोय, सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे साईड प्रोपोर्शनमध्ये इक्वल असतील. ठीक आहे, आणि अँगल कॉन्करंट असतील. बघा आता काय दिलं आहे, अँगल अँगल टेस्ट दिलेलं आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, इकडचा अँगल समजा 60 degrees आहे आणि इकडचा अँगल पण 60 degrees. ठीक आहे, दोन ट्रायंगल दिले आहेत, दॅट इज ए बी सी आणि ते दिले पी क्यू आर. फॉर एक्झाम्पल घेतोय मी, इथे इथे 60 आहे, इथं पण 60. ठीक आहे, आणि अजून एक इथे एक समजा येतं 90, इथं सपोज 30 degrees आहे, इथं पण 30 degrees. म्हणजेच काय, दोन अँगल्स कसे आहेत, दोन अँगल जे आहेत ते कॉन्करंट आहे. ठीक आहे, म्हणजेच कोणते कोणते अँगल, अँगल इन ट्रायंगल व्यवस्थित लिहा ना, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. ओके, दोन ट्रायंगल लिहिलं मी. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, ए बी सी अँगल बी, डायरेक्ट मी इथं बी लिहितोय. ठीक आहे, इट्स कॉन्करंट टू अँगल कोणचा आहे, क्यू. ठीक आहे, हा एक अँगल, दॅट इज इथं आता रिझन काही लिहू नाही शकत. इच इच किती जेवढा असेल तेवढं लिहायचं. इच सपोज किती येतं, 60, इच 60 degrees. ठीक आहे, असं लिहितो आपण, म्हणजे मी इथे हे लिहित नाही. आता अँगल सी इच कॉन्करंट टू अँगल आर, इथे येणार आर, म्हणजेच इच 30 degrees, जेवढा अँगल असेल तेवढं लिहितो आपण. ठीक आहे, हा एक अँगल आणि हा एक अँगल, म्हणजेच काय झालं, दोन्ही कॉन्करंट आहेत. म्हणजे हा एक अँगल दाखवायला इक्वल आहे आणि हा एक अँगल इक्वल आहे, दॅट इज बाय अँगल अँगल टेस्ट. कोणचा टेस्ट आहे, बाय अँगल अँगल टेस्ट, दॅट इज ट्रायंगल कसे आहेत मग, म्हणजे थर्ड तर ऍटोमॅटिक इक्वल येणार आहे, थर्ड अँगल ऍटोमॅटिक इक्वल, दॅट इज मग ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये प्रूफ करायला लावलं ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून, काय विचारलं मी, जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये ट्रायंगल सिमिलर आहे दाखवा बोलले, तर समजायचं एक तर अँगल अँगल टेस्टने दाखवा, किंवा साईड अँगल साईड टेस्टने, किंवा एस 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 टेस्टने. जरी एक जरी टेस्ट अप्लाय झाली तर समजायचं ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, एक जरी ट्रायंगल, एक जरी टेस्ट जर आपण यूज केली अप्लाय केला तर समजायचं ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, बघा आता ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, दॅट इज अँगल इक्वल आहे, मग त्यांची साईड्स पण कशा असणार, रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वल असणार. म्हणजे मी ह्याला कसं लिहू शकतो, ए बी अपॉन रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वल असणार, ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर, बी सी अपॉन क्यू आर. ठीक आहे, नाव ए सी अपॉन इक्वल टू ए सी अपॉन, दॅट इज काय ए सी अपॉन पी आर. परत एकदा बघा, जर दिसत नसेल खाली तर सांगतोय, ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर, बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए सी अपॉन पी आर. ठीक आहे, ही एक टेस्ट असू शकते. अजून सेकंड, साईड अँगल साईड टेस्ट. आता हे बघा कसं असेल, फॉर एक्झाम्पल हे एक आहे आणि अजून एक ट्रायंगल आहे हा वाला, इथं घेऊ ए बी सी, इथं एक्स वाय झेड. ठीक आहे, लिहिताना कसं लिहिणार, इन ट्रायंगल ए बी सी
and triangle x y z x y z याच्यामध्ये काय काय साइड अँगल साइड एक साइड मी इक्वल दाखवतोय ही साइड आणि ही साइड इक्वल ही साइड आणि ही साइड इक्वल आहे जर अशा सिच्युएशनला काय काय करणार बघा काय काय दाखवणार सेगमेंट ए बी जेवढा आहे तेवढाच काय सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय ठीक आहे हे पण सेम आहे आणि एक्स वाय पण सेम आहे त्यांनी तुम्हाला गिवन दिलेलं आहे कारण मी इथं डॅश डॅश केलं म्हणजे गिवन असतं ते ठीक आहे आता अँगल कोणचे इक्वल आहेत अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय ठीक आहे इच जेवढे जे असतील अँगल तेवढं लिहितो आपण इच 60 डिग्री 70 डिग्री जेवढे दिलं असेल तेवढं लिहितो आपण ना सेगमेंट बी सी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट वाय झेड सेगमेंट वाय झेड बघा आता हे एक साइड इक्वल दाखवली हा एक अँगल इक्वल दाखवला आणि ही एक साइड इक्वल दाखवली दॅट इज बाय कोणची टेस्ट बाय साइड अँगल साइड टेस्ट वी कॅन राईट हिअर ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल कोणचा असणार आहे एक्स वाय झेड कारण हे घेतलं होतं ना आपण दोघं म्हणजे सिमिलर ट्रायंगल एक्स वाय झेड ठीक आहे जर ट्रायंगल सिमिलर आला असेल तर सांगायचे त्याचे साइड्स पण इक्वल रेशोमध्ये इक्वल असतात ठीक आहे इक्वल रेशोमध्ये कसं ए बी अपॉन एक्स वाय ए बी अपॉन एक्स वाय इक्वल टू बी सी अपॉन वाय झेड अपॉन वाय झेड आणि ए सी अपॉन एक्स झेड ए सी अपॉन एक्स झेड ठीक आहे हे दोन्ही इक्वल एकतर तुम्ही असं पण करू शकता एक्स वाय अपॉन ए बी पण करू शकता इकडून पण घेऊ शकता इकडून पण घ्या पण दोन्ही घेताना स्टार्टिंग कुठून केलं तिथूनच घ्या लागेल ठीक आहे बघा आता आता साइड 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 टेस्ट मध्ये कसं येणार ऑल साइड कसे असणार आहे इथे येणार ए बी सी इथं पी क्यू आर ठीक आहे हे ओरिजिन सांगतो कसं करायचं बघा ए बी अपॉन पी क्यू सेगमेंट ए बी पहिला ट्रायंगल घ्या लागेल ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर ते सिमिलर दाखवायचं ना ए बी इज कॉन्ग्रुएंट टू पी क्यू बी सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर ठीक आहे इथे दोनच येणार ठीक आहे बी सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर सेगमेंट ए सी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी आर दॅट इज बाय साइड 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 टेस्ट टेस्ट अप्लाय केली मी म्हणजेच ट्रायंगल सिमिलर असणार ठीक आहे एक जरी टेस्ट अप्लाय केली तर समजायचं ट्रायंगल सिमिलर आहेत ठीक आहे देअरफोर ते इक्वल रेशोच्या फॉर्ममध्ये पण इक्वल असणार म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू बी सी इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए सी अपॉन पी आर ठीक आहे या फॉर्ममध्ये लिहू शकतो म्हणजे तुम्ही हे करू शकता ठीक आहे मी फक्त तुम्हाला सांगितलं त्याच्या एक्सरसाइज 1.3 अगोदर हे तुम्हाला कन्सेप्ट कळलं खूप महत्त्वाचं होतं म्हणून सांगितलं ठीक आहे टेक दी स्क्रीनशॉट एक्सरसाइज 1.3 मध्ये बघा आता एक्सरसाइज 1.3 मध्ये करायचं काय त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला हा ट्रायंगल दिलेला आहे ठीक आहे ह्याचा क्वेश्चन मी तुम्हाला रीड करून सांगतो काय बघा ट्रायंगल ए बी सी 75 ए बी सी 75 गिवन आहे ठीक आहे मग मी तिथं लिहिला नाउ नेक्स्ट दॅट इज ई डी सी ई डी सी किती ई डी सी ऑल्सो 75 डिग्री ठीक आहे ते तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे दोन अँगल्स कसे कॉन्ग्रंट आहे म्हणजे इक्वल आहे स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट म्हणजे असे कोणते दोन ट्रायंगल इक्वल आहेत ठीक आहे स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट म्हणजे कोणची टेस्ट तुम्ही अप्लाय केली तरच तुमचा ट्रायंगल सिमिलर आला ठीक आहे वुड ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल बाय प्रॉपर 1 by 1 करस्पॉन्स ठीक आहे आता लास्ट वर्ड सांगतो कसे बघा आता गिवन लिहिलं त्याच्यानंतर तुम्ही डायग्राम काढू शकता व्यवस्थित इथं डायग्राम काढू शकता जर तुम्हाला प्रॉपर जर लिहायचं असेल तर जॉमेट्रिकमध्ये काय रिक्वायर्ड आहे तुमच्यासाठी पहिलं गिवन त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन लिहा किंवा डायग्राम काढा त्याच्या खाली कन्स्ट्रक्शनची गरज असेल तर काढा पहिले तर गिवन होतं गिवन नंतर ना डायग्राम व्यवस्थित करा तर तुम्हाला मार्क्स भेटतील ठीक आहे नाही काढलं तरी चालणार आता इथं सध्या तर कारण मी इथं डायग्राम काढलेली त्याच्यानंतर ना तुम्ही डायग्राम काढा त्याच्यानंतर काय करणार
आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचं ना विच म्हणजे सिमिलर आहे की नाही. म्हणजे मी आता हे करतो, खाली इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ए बी सी, हा मोठा ट्रायंगल घेतो, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई डी सी, हा एक मोठा ट्रायंगल घेतला, ठीक आहे, आणि हा लहान ट्रायंगल घेतला, छोटा ट्रायंगल, दॅट इज ई डी सी, ई डी सी. ना आता काय काय बघा, तुम्हाला दोन अँगल इक्वल दिले आहेत. मोठ्या ट्रायंगलमध्ये ए बी सी 75 दिला, अँगल ए बी सी इज कॉन्करंट टू. छोट्या ट्रायंगलमध्ये ई डी सी किती दिला तुम्हाला, 75. मोठ्या ट्रायंगलमध्ये हा 75 आणि लहान ट्रायंगलमध्ये ई डी सी हा पण 75, दॅट इज कॉन्करंट एक दोघं, अँगल ई डी सी, बोथ आर 75, ठीक आहे. एक तर असं लिहा किंवा असं लिहा, गिवन, जसं तुम्हाला जमेल तसं लिहा, ठीक आहे. हा एक अँगल दाखवला. आता नेक्स्ट, आता मोठ्या ट्रायंगलमध्ये बघा, अँगल ए सी बी, ठीक आहे, हा एक अँगल मोठ्या ट्रायंगलमध्ये, अँगल ए सी बी हा अँगल, आणि लहान ट्रायंगलमध्ये, ह्या ट्रायंगलमध्ये अँगल डी सी ई, ह्याचा पण अँगल किती आहे रे, दोघांचा सेमच असणार ना, म्हणजेच अँगल ए सी बी इज कॉन्करंट टू. अँगल डी सी ई लिहा किंवा ई सी डी लिहा, पण अँगल सी मध्येच यायला पाहिजे, ठीक आहे. अँगल डी सी ई कोणचे आहेत, एकाच लाईनवरून जातात ना, दॅट इज कॉमन अँगल, कॉमन साईड, कॉमन अँगल लिहायला लागेल, साईड नाही लिहायला लागेल, कॉमन अँगल, ठीक आहे, कॉमन अँगल. हा म्हणजेच काय होणार, हे एक अँगल आपण कॉन्करंट दाखवला आणि हा एक अँगल कॉन्करंट दाखवला, दॅट इज बाय अँगल अँगल टेस्ट, बाय अँगल अँगल टेस्ट. एक जरी टेस्ट अप्लाय झाली तर समजायचा ट्रायंगल कसं असणार आहे, सिमिलर असणार आहे, ठीक आहे. म्हणजे कोणचे ट्रायंगल घेतील आपण, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ई डी सी, इथे आहे ना ई डी सी, ठीक आहे. हेन्स प्रूफ, प्रूफ करायचं नव्हतं, फक्त कोणत्या ट्रायंगल सिमिलर आहे आणि बाय विच टेस्ट, विच टेस्ट, दॅट इज अँगल अँगल टेस्ट. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन बघा काय काय क्वेश्चन दिलंय तुम्हाला, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर आहेत की नाही ते ओळखायचे, ठीक आहे. सिमिलर इफ एस बाय विच टेस्ट, जर सिमिलर असेल तर बाय विच टेस्ट, म्हणजे कोणत्या मेथडने ट्रायंगल सिमिलर होतं, ठीक आहे. बघा आता गिवन मध्ये तुम्हाला हे दोन दिलेले आहेत ट्रायंगल, म्हणजेच इन ट्रायंगल कोणचा, पी क्यू आर, पी क्यू आर मध्ये व्हॅल्यू कोणची कोणची डिफरंट आहे, पी क्यू ची व्हॅल्यू किती, पी क्यू ची व्हॅल्यू आहे दॅट इज 6, क्यू आर ची व्हॅल्यू आहे 8, ओके, आणि पी आर ची व्हॅल्यू आहे 10, पी आर ची व्हॅल्यू आहे 10. बघा आता इकडे ह्या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल एल एम एन, ठीक आहे, एल एन ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 3 व्हॅल्यू आहे, इथे येणार 3, ओके, एम एन ची व्हॅल्यू इथे येणार 4, ओके, आणि एल एन ची व्हॅल्यू दॅट इज 5, ठीक आहे. आता डिफरंट डिफरंट व्हॅल्यू आहेत, आता याच्यामध्ये ह्यांचा रेशो घेऊ आपण, ठीक आहे, रेशोने आपण इक्वल दाखवू सगळ्यांना. पी क्यू इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन, ठीक आहे, हे दोन ट्रायंगल घेतले, त्याच्यानंतर ना ट्रायंगल सॉरी साईड पी क्यू अपॉन, दोन डिफरंट ट्रायंगल असेल तर समजायचं त्यांचा रेशोमध्ये दाखवायचं आपण, ठीक आहे, रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वल दाखवतो मी, कोणची कोणची, पी क्यू अपॉन एल एम इक्वल टू, पी क्यूची व्हॅल्यू किती आहे 6, इथं 6 येणार, ठीक आहे. ना एल एमची व्हॅल्यू किती आहे 3, 3-1 जा 3-2 जा, म्हणजे आन्सर किती आलं 2 आलं, ठीक आहे, हे इक्वेशन 1 देऊ आपण. ना क्यू आर अपॉन एम एन, इथे येणार एम एन,
इक्वल टू की एम ची वैल्यू किती आहे दैट इज 8 8 बाय किती दैट इज 4 4 1 चा 4 2 चा आंसर किती आलं 2 आलं नाउ पी आर इथे येणार पी आर अपॉन एल एन इथे येणार एल एल पी आर ची वैल्यू आहे 10 आणि इथे आहे 5 दैट इज 10 अपॉन 5 दैट इज 2 म्हणजे इथे इक्वेशन 2 दिवे इथे 3 दिवे ठीक आहे फ्रॉम 1 2 3 इथे 2 आलं इथे 2 इथे 2 म्हणजे फ्रॉम 1 2 1 2 अँड 3 ठीक आहे म्हणजे तिन्ही कसे येतात इक्वल येतात बाय साइड 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 टेस्ट आपण एक तरी एक जरी टेस्ट अप्लाय केली समजा जर ट्रायंगल सिमिलर आहे ठीक आहे म्हणजेच मी इथं कोणचं ट्रायंगल लिहू शकतो ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल कोणचा होता नेक्स्ट एल एम एन एल एम एन ठीक आहे बाय विच टेस्ट साइड 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 टेस्ट ट्रायंगल सिमिलर आहे हो आहे ठीक आहे कुठून आलं हे बघा दिसतंय हां तुम्ही असं पण लिहू शकता एल एम अपॉन पी क्यू पण लिहू शकता मग इथून जर स्टार्ट केला असेल तर इथूनच करायचं एल पर्यंत एम एन अपॉन क्यू आर एल एन अपॉन पी पी आर पण करू शकता हां आपण असं नाही घेऊ शकत पी क्यू अपॉन एल एम घेतलं तर नेक्स्ट करताना एम एन अपॉन क्यू आर असं घेऊ नका जसं तुम्हाला सिस्टमॅटिकली दिलं आहे तसंच करा ठीक आहे ओके टेक दिस स्क्रीनशॉट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर दॅट इज थर्ड वाला आता थर्ड वाला बघा काय करायचं आहे टू पोल्स ऑफ दी हाईट 8 मीटर अँड 4 मीटर टू पोल्स आहेत काय त्याने दोघांची हाईट दॅट इज ए सी आणि पी आर 8 आहे आणि एक लहान कोणता आहे 4 आहे ठीक आहे आर परपेंडिक्युलर टू दी ग्राफ परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री फॉर्म होणार ठीक आहे इफ दी लेंथ ऑफ दी शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर जे काय लाईट त्याच्यावर पडते कोणत्या पोलवर दॅट इज स्मॉलर पोलवर ठीक आहे इफ दी लेंथ ऑफ दी शॅडो ऑफ स्मॉलर पोल सनलाईट पडते ठीक आहे इकडून पडते इकडून पडली असेल तर तिकडे गेला असता ना शॅडो ठीक आहे तिकडून सनलाईट पडते मग इकडे काढणार ठीक आहे म्हणजेच काय नाही तर दॅट इज क्यू आर इक्वल टू 6 दॅट इज ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर देन हाऊ लॉंग विल बी म्हणजे किती लांब शॅडो जातोय कुणाचा तेच काढायचं आहे शॅडो ऑफ दी बिग्गर पोल ऑफ ॲट सेम टाईम म्हणजे बिग्गर पोलची जी काय हाईट आहे त्याचा शॅडो किती लांब पडतोय सांगा भाऊ कोणाची जास्त असेल लहान पोलचा जास्त असेल का मोठ्या पोलचा शॅडो जास्त असेल ऑब्विसली मोठ्या पोलचा नाहीतर तुम्ही बोलला परत लहान पोलचा असं शक्य नाही ठीक आहे जेवढा मोठा असेल तेवढी सावली लांब जाणार ठीक आहे सनलाईटची म्हणजेच काय करणार आता तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल काय येणार मग लेट पी आर अँड ए सी बी दी टू पोल्स ठीक आहे पी आर आणि ए सी हे दोन पोल आहेत आता अजून काय काय लिहू शकतो हां पण ट्रायंगल सिमिलर असेल तरच आपण काय लिहिला ते इक्वल रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वल असते ठीक आहे म्हणजेच काय रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वल असणार आहे ते किंवा ज्यावेळेस ट्रायंगल सिमिलर असेल तेव्हा म्हणजे पहिले तुम्हाला लिहायला लागेल ट्रायंगल कोणचे कोणचे पी क्यू आर अँड ट्रायंगल सॉरी इथं सिमिलर लिहितो ट्रायंगल ए बी सी ए बी सी आर दे आर सिमिलर ठीक आहे जर सिमिलर असेल तर आपण सिमिलर रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वल दाखवू शकतो दॅट इज कोणती साईडची गरज आहे आपल्याला पी आर अपॉन ए सी ठीक आहे आता तुम्ही बोलणार आता लहान ट्रायंगल का घेतलं पहिले ए सी अपॉन पी आर घेतला पाहिजे चालेल जसं तुम्हाला घ्यायचं तसं घ्या स्टार्टिंगला मी पी आर अपॉन ए सी घेतो तुम्हाला तिकडून स्टार्ट करायचं तिकडून करू शकता आता क्यू आर इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी ठीक आहे पण इथे व्हॅल्यू लिहितो मी कोणची कोणची किती आहेत व्हॅल्यू किती तर आपले ह्याच्यावर लिहितो पी आरची व्हॅल्यू किती आहे 4 ए सीची व्हॅल्यू किती आहे 8 ठीक आहे अजून काय दिलं आहे क्यू आरची व्हॅल्यू 6 मग आता इथे पुट कर आणि बी सीची व्हॅल्यू एक्स आहे एक्स फाइंड आउट करायचं आहे वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज
shadow of second pole. Okay, which is calculated to 4 PRC value 4 upon 8 equal to 6 upon x. ठीक है, 6 upon x. x नीचे multiply कर, 8 नीचे कर multiply कर. That is 4 into x. 8 नीचे कर जाना 6 into 8. 4 divide लगा. That is x equal to 6 into 8 divided by 4. 4 ones are 4 twos are. 4 ones are इतने twos हैं. म्हणजे x into x equal to 6 into 2. म्हणजे x ची value किती आहे ना? x equal to 6 into 2 that is 12. 12 meter. ठीक है, shadow of second pole is x equal to 12 meter. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. असं करायचं होतं.